धक्कादायक बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माणूस किल्ला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अपघाताच्या क्लेमसाठी टक्केवारीची मागणी करण्यात आली आहे. घाटी रुग्णालयामध्ये कमिशन घेणारा रॅकेट सक्रिय असल्याची माहिती समोर येते. मृतांच्या नातेवाईकांकडून कमिशन मागितलं जात आहे, तर अपघाताच्या क्लेमसाठी 15% कमिशनची मागणी केली जाते. मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आता समोर आलेला आहे आणि लोकशाही मराठीनं हा प्रकार समोर आणलाय. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्यासोबत फोनलाईनवर सोडले गेले आहेत. सचिन, धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल. अपघाताच्या क्लेमसाठी जे नातेवाईक येत आहेत त्याच्यावर सुद्धा जी काही हे मिळतं, रक्कम मिळते मृतांच्या नातेवाईकांना, त्याच्यावर टक्केवारी घेत असल्याचं दिसतं. काय अपडेट्स आहेत याविषयीचे? फराजी, छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालय जे आहे या ठिकाणी दिवसाला 10 ते 12 जे काही शवविच्छेदन प्रक्रिया जी असते ती केली जाते. तर या शवांवर जे काही सक्रिय झालेले रॅकेट्स आहेत ते लक्ष ठेवून असतात. त्यांचा कुठल्याही प्रकारे विमा आहे का किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा क्लेम आहे का, हा क्लेम जेव्हा परिपूर्ण केला जातो तर त्या क्लेममध्ये कमिशन मागणारच रॅकेट सक्रिय झालंय. जर एखादा मृत व्यक्ती असेल तर त्या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याला क्लेम जो असतो तो दिला जातो. तर मी तुमची क्लेमची फाईल करून देतो. अशा प्रकारे जे आहे हे सक्रिय झालेलं जे रॅकेट आहे ते या नातेवाईकांकडे मागणी करतं आणि त्यामध्ये 10% 15% असं कमिशनही मागितलं जातं. म्हणजे ज्याचा घरातील नागरिक व्यक्ती किंवा नातेवाईक मृत पावलेला असतो तर त्या घरामध्ये दुःखाचा डोंगर असतो, तर दुसरीकडे हेच रॅकेट जे असतं त्यांच्याकडे जाऊन त्यांना कमिशन मागतं आणि कमिशन मागितल्याच्या नंतर स्वतःची झोळी भरण्याचं काम करतात. मात्र मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार जो आहे तो हे रॅकेट करत असतं आणि हा छत्रपती संभाजीनगरामध्ये सुरू असल्याचा प्रकार लोकशाहीनं उघड केलेला आहे. निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर लोकशाही मराठीनं ही बातमी आता समोर आलेली आहे, त्यामुळे हे जे कमिशन खाणारं रॅकेट आहे त्यांच्यावर काय कारवाई केली जाते ते पाहावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.